कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पावसाने दडी मारल्याने समुद्रही शांत झालाय. त्यामुळे पावसाच्या काळात थांबलेली मासेमारी सुद्धा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीत पारंपरिक पद्धतीने होणारी रापण मासेमारी सुरू झाली आहे. यामुळे स्थानिक मच्छीमारांना बऱ्यापैकी मासे मिळत आहेत. तर समुद्र किनारी अनेक नागरिक ताजी मासळी खरेदी करण्यासाठी येत आहेत. सप्टेंबर पासून समुद्र शांत होत असल्याने कोकणातील बंदरात मासेमारीला सुरुवात झाली आहे. यात प्रामुख्याने रापण पद्धतीने मासेमारी केली जाते. अतिखोल समुद्रात न जाता 200 ते 250 मीटर अंतरावरती ही मासेमारी होते. यात ताजे मासे मिळत असल्याने बरेच खवय्ये किनारी भागात खरेदीसाठी येतात. सध्या रापण मासेमारीचा हंगाम जोरदार सुरू आहे. यातून स्थानिकांना आर्थिक उत्पन्न सुद्धा बऱ्यापैकी मिळतंय.